नमो नमः छात्राः। आज आपण नऊ विभक्तिमाला अभ्यासणार आहोत। परंतु मुलांनो, मागील पाठामध्ये आपण 8.3 पासून ते 8.7 पर्यंत विविध विभक्तिमालेचा परिचय करून घेतला, हो ना? मी तुम्हाला त्याची अनेक उदाहरणं पण दिली। आपण प्रत्येक पानाप्रमाणे व्यवस्थितरित्या विभक्तिमाला अनुभवली, त्याची काही उदाहरणं पण तुम्हाला मी शिकवली। आणि यामध्ये मात्र श्लोक आहेत विभक्तिमाला। माला म्हणजे काय? एक एक चांगले विचार एकत्र गुंफून तयार केलेली। परंतु यामध्ये आपण जसं मागे प्रथमा ते संबोधनपर्यंत शिकलो, त्याच पद्धतीने श्लोकाद्वारे सुंदर विचारांची आपल्यालाही त्यामुळे विविध विचार उपदेश कळू शकतात। परंतु त्याच्यात प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन असा एक प्रकारे उपयोग करून दाखवलेला आहे। नऊ विभक्तिमाला म्हणजे काय? 8.1 पासून ते 8.7 पर्यंत आपण याच विभक्तीची अनेक रूप अनेक उदाहरणं त्यामध्ये अनुभवली। आणि आता संस्कृत म्हणजे काय? तर चांगल्या विचारांची गुंफण केलेली एक विचारधारा। आणि या विभक्तिमालेला नाव सुद्धा कसे बघा, विभक्तिमाला, म्हणजे एकत्र हार गुंफलेला आहे, चांगले विचार एकत्र गुंफलेले आहेत। मग अशा प्रकारे मी तुम्हाला प्रथमापासून प्रथमा, द्वितीया, तृतीया, त्याचप्रमाणे चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन हे सर्व मी तुम्हाला या श्लोकाद्वारे शिकवणार आहे। आणि मग याचा आपण मराठीतून अर्थ पण बघणार आहोत। बघा, मी वरवर दाखवते तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये ह्या सर्व श्लोकांचं चांगल्या प्रकारे तुम्हाला विवेचन केलेलं आहे। आणि म्हणूनच मी तुम्हाला या सर्व श्लोकांचा आधी व्यवस्थितरित्या अर्थ समजून सांगण्यापूर्वी श्लोक म्हणून दाखवते। आणि या श्लोकाद्वारे आपण प्रत्येक श्लोकाचा अर्थ नंतर समजून घेणार आहोत। परंतु मुलांनो, ज्यावेळेस आपण ही विभक्तिमाला शिकणार आहोत, यामध्ये फक्त आपल्याला मातृभाषेत अर्थ लिहायला विचारतात, हे श्लोक पाठ करायचे नाही, हे पूर्ण लक्षात घ्या। आपण जेव्हा परीक्षा देणार आहोत किंवा पुढील जीवनात तुम्हाला एक उत्तम विचारांची एक शिदोरी तुमच्या बरोबर असणार आहे। आणि म्हणून प्रथमापासून ते संबोधन पर्यंत प्रत्येक विचार छान रीत्या समजून घ्या। मी तुम्हाला ते आधी श्लोक सर्व म्हणून दाखवते, तुम्ही सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न करा। आणि नंतर आपण पहिल्या श्लोकापासून ते संबोधन पर्यंत याचा मराठीमध्ये मातृभाषेमध्ये आपण अर्थ समजून घेणार आहोत। ही जी सुभाषित माला किंवा विभक्तिमाला जी आहे ती तुम्हाला कशा प्रकारे म्हणायची आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पान नंबर 29 वर ही संपूर्ण विभक्तिमाला लिहून दिलेली आहे। आणि मी तुम्हाला त्याचा आता अर्थही समजून सांगणार आहे आणि पूर्ण विभक्तिमालेचं कशा प्रकारे उपयोग करायचा प्रश्नोत्तरामध्ये, भाषा अभ्यासमध्ये, तेही समजून सांगणार आहे। बघा, पहिल्या श्लोकामध्ये तुम्हाला दिलेले धर्मो जयति ना धर्मः, सत्यम जयति ना नृतम, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरहा, यामध्ये सगळे प्रथम विभक्तीतले आलेले आहेत। बघा, दुसऱ्यामध्ये द्वितीय विभक्तीत आलेले वसुदैव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम। तृतीय विभक्तीत आलेले काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन तु मूर्खानां निद्रया कलहेन वा। चतुर्थी विभक्तीत आहे विद्या विवादाय धनम मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय। चतुर्थी विभक्ती बघा, तैलात रक्षेत, जलात रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदति पुस्तकम। पंचमी विभक्ती बघा, नरस्य भरणं रूपं, रूपस्य भरणं गुणः, गुणस्य भरणं ज्ञानं, ज्ञानस्य भरणं क्षमा। षष्ठी विभक्ती,
व्यसने मित्र परीक्षा, शूर परीक्षा, रणांगणे भवती, विनये भृत्य परीक्षा, दान परीक्षा च दुर्भिक्षे, सप्तमी विभक्ती। आदिदेव नमस्तुभ्यम, प्रसिद्ध मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यम, प्रभाकर नमस्तुते, संबोधनम। आणि मग शेवटी आपल्याला रामो राजमनी सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामेनाभियता निशाचर चमु, रामाय तस्मै नमः, रामानास्ति परायणं परतरं, रामस्य दास्योऽसहं, रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम मा उद्धरम। अशा प्रकारे आपल्याला विभक्तीमाला व्यवस्थितरित्या समजून घ्यायची। बघा, मग आता आपल्याला या विभक्तीमालेमध्ये काय करायचे नेमकं? तर पहिल्यांदा आपल्याला या विभक्तीमालेतील पहिल्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे। विभक्तीमाला म्हणजे काय मुलांनो? तर विभक्तींची माळ। पाठ्यपुस्तकातील आपल्या पान नंबर 29 वर हे सर्व दिलेले आहे। बघा, मी तुम्हाला इथे दाखवते, पण आता प्रत्येक विभक्तीचा एक मुख्य आणि ठळक उपयोग दर्शवणारा एक एक श्लोक असे 8, आणि राम या आकारांत पुलिंगी नामाच्या सर्व विभक्तींची एक वचनी रूपे क्रमाने ज्या श्लोकात आली आहेत असा रामरक्षा या प्रसिद्ध स्तोत्रातले एक श्लोक असे 9 श्लोक या पाठात आहेत। कर्ता प्रथमेत असतो, कर्म द्वितीयेत, क्रियेचे साधन तृतीयेत, कशासाठी ते सांगणारा शब्द चतुर्थीत, अमक्या गोष्टीपासून या अर्थी पंचमी, संबंध दर्शनासाठी षष्टी, क्रियेचे स्थळ व काळ सप्तमी, थाक मारण्यासाठी संबोधन, हे आधीच्या पाठात क्रमाने आलेले उपयोग येथे एकत्र उजळणी करण्याच्या हेतूने दिलेले आहेत। स्वाध्यायातून देखील याच मुद्द्यांची आवृत्ती करण्यात आलेली आहे। आता बघा, पहिला श्लोक म्हणजे विभक्तीमालेतील पहिला, धर्मम जयति अधर्मा न जयति, सत्यम जयति अनृतम न जयति, क्षमा जयति क्रोधा न जयति, देवा जयति आसुरा न जयति। म्हणजे काय? जयति म्हणजे जिंकतो। जिंकतो कोण? धर्म, सत्यम, क्षमा आणि देव। मग काय जर जिंकत नाही? असत्य, राक्षस हे जे आहेत ना, ते जिंकत नाहीत। मग या पहिल्या श्लोकाचा अर्थ काय होतो मुलांनो? पहिला श्लोक हा तुम्ही पुस्तकामध्ये व्यवस्थितरित्या बघा, अतिशय छान आहे। की धर्मम जयती म्हणजे याचा अर्थ काय मुलांनो? पहिल्या श्लोकामध्ये श्लोक जो आलेला आहे आपल्याला विभक्तीमालेमध्ये, धर्मो जायती ना धर्मा, सत्यम जयती ना नृतम, क्षमा जयती ना क्रोधो, देवो जयती ना सुराहा, म्हणजे काय अर्थ होतो हे तुम्हाला वर्गपटच्या वहीत आधी श्लोक लिहायचंय आणि मग त्याचा सरळ अर्थ लिहायचा आहे। बाकी अनुवये, शब्दार्थ हे काही लिहू नका, पुस्तकात बघून श्लोक लिहा। आणि याच्यातील मी जो तुम्हाला दिलेला आहे सरळ अर्थ म्हणजे मातृभाषेत अनुवाद, तो छान लिहून काढा। धर्म विजयी होतो, अधर्म नव्हे, सत्य जिंकते, असत्य नव्हे, क्षमेचा विजय होतो, क्रोधाचा नव्हे, देव जिंकतो, राक्षस जिंकत नाही। किती साधं सोपे बरं, समजते का? बघा, नेहमी धर्माचा विजय होतो, अधर्माचा मुळीच होत नाही। सत्य जिंकत, असत्य नव्हे, जो खरं वागतो त्याचा जय होतो, क्षमेचा विजय होतो, क्रोधाचा नव्हे, रागराग केल्याने नुकसानच आहे, आणि देव जिंकतात, राक्षस जिंकत नाही। पहिला श्लोक कळलाय का? व्यवस्थितरित्या त्याचा अर्थ मराठीमध्ये आपल्या वर्गपाठच्या वहीत लिहून ठेवा। पहिल्यांदा प्रथम विभक्तीचा श्लोक लिहा आणि त्याच्या खाली त्याचा हा सरळ अर्थ लिहा। आता मग जो दुसरा श्लोक आहे मुलांनो, तो काय आहे? अन्वय आहे, वसुदेव सुतम देवकी परमानंदम कंस चाणूर मर्दनम जगद्गुरु कृष्णम वंदे। वंदे म्हणजे क्रियापदे, मी वंदन करतो। कुणाला? तर वसुदेवाच्या सुताला, वसुदेवाच्या मुलाला, देवकीला अतिशय आनंद देणाऱ्या अशा कंसाला ज्याने ठार मारलेला आहे, कंस चाणूर यांना ठार मारणाऱ्या श्रीकृष्णाला। म्हणजेच तो कोण आहे? वसुदेवेचा, वसुदेवाचा पुत्र आहे, देवकीचा पुत्र आहे, आणि कृष्ण कंसाने कंसाला ठार मारल्यामुळे त्याचं कंस चाणूर मर्दनम असं आलेले। बघा, मग काय आहे अर्थ तिथं, तो आधी बघायचा आहे। तत्पूर्वी आपण श्लोक पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हणून दाखवते। पहिल्या ह्याच्यात तुम्हाला संपूर्ण श्लोक मी म्हणून दाखवले आणि आता प्रत्येक श्लोक त्याचा अन्वय, त्याचा शब्दार्थ आणि सरळ अर्थ सांगते, पण वर्गपाठच्या वहीत पुन्हा सांगते श्लोक लिहायचा आणि त्याचा अर्थ लिहायचा, सरळ अर्थ लिहायचा, आणि तो मराठीमध्ये आपल्याला परीक्षेला लिहायला विचारतात।
आणि एक आपल्याला चांगल्या विचारांची माला सुद्धा जवळ ठेवण्यासाठी हे श्लोक उपयोगी आहेत की नाही. तुम्हाला जसजसे श्लोक म्हणताल तसं तुम्हाला आनंद मिळेल. आणि आपण वास्तविक जीवनात कसे वागतो, आपल्या आजूबाजूला लोक कसे असतात, कशा प्रकारे ते वागतात, त्यांच्याशी कसं वागावं, आपल्या दैनंदिन जीवनातले आपलं वर्तन कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टींची शिकवण आपल्याला या श्लोकाद्वारे सुद्धा मिळते बरं का. मग आता श्लोक कसा आहे बघा, दुसरा श्लोक, वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. म्हणजे वसुदेवाचा पुत्र, देवकीचा परमश्रेष्ठ आनंद असणाऱ्या कंस, चाणूर यांना ठार करणाऱ्या जगाचा गुरु असणाऱ्या कृष्णाला मी काय करतो, वंदन करतो. जे कंस आणि चाणूर यांना ठार मारण्याचं काम कोणी केले, श्रीकृष्णाने. आणि तो कुणाचा पुत्र आहे, वसुदेवाचा आणि देवकीचा. म्हणजे किती सुंदर त्याच्यातून आपल्याला अर्थ लक्षात येतोय. त्यानंतर आपण तिसरा बघूया मुलांनो, तिसऱ्या श्लोकात दिलेला आहे, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम व्यसनेन च तुमूर्खाना निद्रया कलहेन वा. म्हणजे बघा, काव्य शास्त्र आणि म्हणजे काव्य शास्त्र आणि विनोद करण्यामध्ये कुणाचा वेळ जातो, तर सज्जनांचा. आणि मूर्खांचा वेळ कशात जातो, तर त्यांचा वेळ हा सतत झोपेमध्ये, त्याचप्रमाणे भांडणामध्ये आणि तसेच इतरांना त्रास देण्यामध्ये. म्हणजे बघा किती छान आहे, आपण कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा हे लक्षात घ्या की दुसऱ्यांची शक्ती कशासाठी असते का आणि बाकीचे लोक कशासाठी जीवन जगत असतात, दोन गोष्टींचा आपल्याला इथं अर्थ जाणून घ्यायचा आहे. बघा हा जो तिसरा श्लोक आहे की काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम व्यसनेन तर मूर्खानाम निद्रया कलहेन वा. मग यामध्ये काय क्रियापदाचा कर्ता आपल्याला बघावा लागेल. मग इथे सुद्धा शब्दार्थ अन्वय हेही समजून घेऊया आपण की कुणाचा वेळ कशासाठी जातो. धीमताम कालः काव्यशास्त्र विनोदेन गच्छति, मूर्खानाम कालः तो व्यसनेन निद्रया कलेन वा गच्छति. धीमता म्हणजे बुद्धिमान लोक, काल म्हणजे काळ आणि वेळ, गच्छति हा क्रियापदाचा कर्ता आहे. काव्यशास्त्र विनोदने म्हणजे काव्य आणि शास्त्र याविषयी चर्चा करताना जे मनोरंजन होते, व्यसनेन म्हणजे व्यसन नाही मी की ज्यामध्ये संकटामध्ये भांडणामध्ये, आणि निद्रया म्हणजे झोपेमध्ये, कलहेन भांडणाने. काव्य आणि शास्त्र यावरील चर्चेने मनोरंजन करीत बुद्धिमान लोकांचा वेळ जातो, तर मूर्खांचा वेळ झोपा काढण्यात, व्यसनात किंवा भांडण तंटा करण्यात जातो, ते वेळेचा अपव्यय करतात. मग व्यसनेने याचा अर्थ काय, काही जणांना अनेक व्यसन असतात, खाणे जेवणे झोपणे भांडण करणे वाईट अपशब्द बोलणे किंवा इतर काही गोष्टींचं व्यसन करणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टीत ना त्याला व्यसन म्हटलेले. निद्रा म्हणजे झोप आणि कलहेन म्हणजे भांडण. मग बुद्धिमान लोक काय करतात, वेळ मिळेल तेव्हा आपल्या योग्यरित्या वाचन करतात, अभ्यास करतात, आणि जे रिकामे असतात, मूर्ख असतात, ते छानपैकी जास्त झोपा काढतात, हो की नाही, भांडण करतात, घरातल्या घरामध्ये काही ना काही खोड्या करतात, आणि मग परत इतरांना नावं ठेवतात. मग आपण ठरवायचंय आपण बुद्धिमान आहोत की मूर्ख आहोत, हाही त्याच्यातून काय मिळाला आपल्याला, एक उत्तमरित्या संदेश मिळाला. मग आता आपण जो पुढचा श्लोक आहे तो अभ्यासतोय, चौथा श्लोक, विद्या विवादाय धनम मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साधोस्त सर्वम विपरीतमेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. म्हणजे खलस्य विद्या म्हणजे जे दुष्ट लोक असतात त्यांची कशासाठी शक्ती असते, परपीडनाय साधोत विपरीतम विद्या ज्ञानाय धनम दानाय शक्ती रक्षणाय, मदाय म्हणजे गर्वासाठी, परपीडनाय म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, विपरीत म्हणजे उलटे, आणि खलस्य म्हणजे दुर्जनस्य दुष्टांचं, आणि साधो म्हणजे सज्जनस्य. मग याचा अर्थ काय होतो या चौथ्या श्लोकाचा, दुर्जनांची विद्या वितंडवाद घालण्यासाठी भांडण करण्यासाठी असते, ते सतत दुसऱ्यांना कुठल्या ना कुठल्या कारणावरनं भांडण करण्याचं निमित्त शोधतात, त्यांचं धन पैसा गर्वासाठी असते, आणि त्यांची शक्ती दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी असते. तर याच्या उलट सज्जन लोक असतात, ते त्यांची विद्या ज्ञानासाठी असते, धन
दान करण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी असतं, आणि शक्ती स्वतःचे किंवा दुर्बलांच्या रक्षणासाठी असते. मग आपल्या अगदी आजूबाजूला सुद्धा असे लोक असतात, सज्जन असतात, दुर्जन असतात, जे वाईट प्रवृत्तीचे असतात, ते कोणत्या ना कोणत्या कारणाने कुटुंबामध्ये आजूबाजूला सतत मीठ टाकण्याचं काम करतात, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी भांडण करत असतात, निमित्त शोधत असतात, आणि घरामध्ये कसा त्रास होईल हेही काही बघत असतात. तर काही जे सज्जन असतात, चांगल्या प्रवृत्तीचे असतात, ते उलट आपली बुद्धिमत्ता, शांततेसाठी, ज्ञानासाठी, आणि त्यांचा जो पैसा असतो तो इतरांना मदत करण्यासाठी, त्यांची शक्ती असते ती इतरांच्या रक्षणासाठी वापरतात, आणि दुर्जन मात्र दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी निमित्त शोधत असतात. म्हणून आपण तेही याच्यातून सुंदर उपदेश शिकू शकतो. मग पाचवा जो आहे, तैलाद रक्षित जलाद रक्षित रक्षित शिथिल बंधनात मूर्ख हस्ते न दातव्यम एव वदति पुस्तकम. वा, बघा, पुस्तकाला काही जण कशा प्रकारे वापरतात, किती सुंदर पुस्तक बोलते बघा. पुस्तकम वदती, माझं तेलापासून रक्षण करा, जलात रक्षित, चित्रे बंधनात रक्षित, तैलात रक्षित, संधी आली बघा तिथं, तेलापासून रक्षण करावे, न दातव्यम देऊ नये, सैल बांधणीपासून रक्षण करावं. म्हणजे काय रे मुलांनो, बघा आपण पुस्तक वापरतो ना, काही जण ते दुमडून वापरतात, त्याची पाठ मोडतात बघा काही जण, काही जण अभ्यास करताना झोपून बकरतात, त्याच्यावरती चहाचा कप ठेवतात, अनेक गोष्टी पुस्तक नीट वापरत नाहीत, त्याच्यावरती काहीतरी दाढीमिशी काढून ठेवतात, पुस्तक चित्रांना टिकली लावतात, काहीतरी केस रचना करतात, पानं फडतात, त्याच्यावरती काही ना काही लिहून ठेवतात. पुस्तक काय म्हणते मग, तेलापासून माझे रक्षण करावे, पाण्यापासून रक्षण करावे, सैल बांधणीपासून रक्षण करावं, आणि मूर्खांच्या हातात मला देऊ नये असं पुस्तक म्हणतं. ज्याला वाचायचंच नाही, ज्याला पुस्तकात खराब करायचे, पुस्तक खराब करायचे, त्याच्या हातात तर मला मुळीच देऊ नये. म्हणजे बघा सरस्वती सुद्धा कशा प्रकारे बोलते. मग सहावा श्लोक आहे, नरस्य भरणम रूपम रूपस्य भरणम गुणा गुणस्य भरणम ज्ञानम ज्ञानस्य भरणम क्षमा. म्हणजे मनुष्याचं रूप हे भूषण आहे बघा, रूपस्य आभरण म्हणजे दागिना आहे, गुणस्य आभरणम ज्ञानम ज्ञानस्य आभरणम क्षमा. तुम्ही किती दिसायला छान असू द्या, मला पाणी पान फुलवा, उपयोगाचं आहे का? आभरण म्हणजे दागिना, माणसाचं सुंदर दिसायला असावं, पण दिसायला हिरो आणि अभ्यासात झिरो. किंवा खूप छान कपडे घातलेत, दिसायला सुंदर आहे पण बोलण्यामध्ये गोडवा नाहीये, सतत दुसऱ्यांचा अपमान करतो, त्या सौंदर्याला अर्थ आहे का? म्हणजे सौंदर्य हा माणसाचा दागिना आहे, गुण हा सौंदर्याचा दागिना आहे. गुणाला ज्ञानाने शोभा येते, ज्ञानाला क्षमा शोभून दिसते. नाही तर दिसायला खूप छान आहे, गुण चांगला आहे पण ज्ञान नाहीये, उपयोग आहे का? म्हणजे अनेक गोष्टीत बघा, नुसतं दिसणंच असून महत्वाचं नाहीये. ऊस नवे डोंगा परी रस डोंगा, ऊस वाकडा तिकडा असला तरी तो कसा आहे, त्यातला रस कसा असतो, गोड असतो. त्याच पद्धतीने माणूस दिसायला जरी सुंदर असला तर त्याच्याकडे गुण पाहिजे, गुणाबरोबर ज्ञान पाहिजे, आणि ज्ञानाबरोबर त्याने इतरांना क्षमा सुद्धा केली पाहिजे. नुसतं गर्वाने खूप शिकलेले म्हणून इतरांचा अपमान करून उपयोग नाही. म्हणून कधी कधी म्हणतात पण बघा की आपण दुसऱ्यांशी बोलताना नेहमी चांगल्या पद्धतीनेच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडले पाहिजे. व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे भवते, विनय भृत्य परीक्षा दान परीक्षाच दुर्भिक्षे. म्हणजे व्यसने संकटात मित्राची परीक्षा होते, रणांगणे शूरसे रणांगणात शूराची परीक्षा होते, नम्रपणे वागण्यात नोकराची परीक्षा होते, आणि दान करणाऱ्यामध्ये दान करण्याची परीक्षा दुष्काळात होते. बघा तिथे दिलंय मी शब्दार्थामध्ये, व्यसने संकटे संकटात मृत्य परीक्षा नोकराची परीक्षा. आणि जर समजा बघा बरं अर्थ कसा आहे त्याचा, संकटात मित्राची परीक्षा होते, रणांगणात शूर माणसाची परीक्षा होते, नम्रतेच्या बाबतीत नोकराची परीक्षा होते, आणि दुष्काळात दानाची पारख होते जो दान करतो तो. म्हणजे बघा एखादा मित्र आहे आणि संकटाच्या असताना पाठ फिरवली, उपयोग नाही. रणांगणामध्ये शूर मनुष्य पळून जातो का, हे नको मला गोळी मारू मी निघून जातो असं म्हणतो का? नोकर म्हणतो गो मला थोडी गाडी पुसून घ्या. नोकराने नम्रच राहिलं पाहिजे आणि दुष्काळामध्ये इतरांना मदत केली पाहिजे, गरजेच्या वेळी दान करण्याची परीक्षा होते. म्हणून या श्लोकाद्वारे आपल्याला किती सुंदर उपदेश केलेला आहे, आदिदेवम नमस्तुभ्यम प्रसिद्धम मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमस्तुते. हे आदिदेव म्हणजे सूर्याला आलेले बघा, भास्कर हे सुद्धा सूर्याला समानार्थी शब्द आहे. आदिदेवा तुभ्यम म्हणजे सर्व नामे, हे सूर्या हे दिवाकरा तुला माझा काय असो, नमस्कार असो.
म्हणजे आदिदेव आणि भास्कर हे दोन्हीही समानार्थी शब्द आहेत. आपल्याला लक्षात यायला हवं की समानार्थी शब्द देताना सुद्धा जसं जननी, माता, जनकहा, पिता, मित्रम, सखा, तशाच पद्धतीने सूर्याला हा समानार्थी शब्द आपल्याला इथं आलेला आहे. आदिदेवा तुला नमस्कार असो, म्हणजे हे आदिदेवा तुला नमस्कार असो, हे भास्करा प्रसन्न हो, हे भास्करा दिवाकरा तुला माझा नमस्कार असो. त्याचा अर्थ कळलाय? हे आदिदेवा तुला नमस्कार असो, हे भास्करा तू प्रसन्न हो, हे दिवाकरा तुला माझा नमस्कार असो. म्हणजे भास्कर, प्रभाकर, दिवाकर हे सगळे कुणाला आहेत? समानार्थी शब्द सूर्याला. मग शेवटचा जो श्लोक आहे की ज्याच्यामध्ये रामो राजमणि सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामेना भियता निशाचर चमु, रामाय तस्मै नमः, रामायणस्य परायणं परतरं, रामस्य दास्योऽहं, रामे चित्तलया सदा भवतु मे भू राम माहुर्धरम. राजमणी श्रेष्ठ राजा, रमेशम रमा लक्ष्मी तिचा नवरा, विष्णू त्याचा अवतार असलेले रामाला म्हटलेले, निशाचर चमू म्हणजे राक्षसांचे सैन्य, अभिहता म्हणजे ठार केले, परतरम म्हणजे अधिक, श्रेष्ठ म्हणजे अधिक, आणि परायणम म्हणजे आश्रयस्थान, चित्तलया म्हणजे मनाचा मनाची एकाग्रता, उद्धार म्हणजे उद्धार कर. म्हणजे हे श्रेष्ठ राजा असलेल्या राम नेहमी विजयी होतो. विष्णूचा अवतार असलेल्या रामाला मी नमस्कार करतो, भजतो. रामाने राक्षसांच्या सैन्याचा पराभव किंवा नाश केला त्या रामाला नमस्कार असो. रामापेक्षा श्रेष्ठ आश्रयस्थान नाही, मी रामाचा दास आहे. रामाच्या ठाई माझ्या मनाचा लय हो, हे रामा माझा उद्धार कर. अशा पद्धतीने आपण 1 ते 8 श्लोक अभ्यासले. प्रथमा ते संबोधन आणि नंतर मग जो श्लोक आहे रामो राजमणी तोही त्याचाही सरळ अर्थ बघितला. म्हणजे हे बघा मुलांनो, आपण ज्यावेळी श्लोक अभ्यासतो तेव्हा आधी श्लोक लिहायचा आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा. सरळ अर्थ म्हणजे मराठीमध्ये अर्थ लिहा. त्याच्याच खाली भाषा अभ्यास आहे बघा. प्रथमांती पदाने लिखत, मग आपल्याला प्रथमांती पदाने लिखत ज्याल रेखाचित्र पुरं येतं म्हणजे काय? तर त्या पहिल्या श्लोकामध्ये जे तिथं प्रथम आले बघा, मग पहिलं पद कोणतं आले त्या श्लोकामध्ये? धर्म. नंतर अधर्म, ना धर्म म्हणजे ना धर्म, हो की नाही? अधर्म. नंतर देव, हो की नाही? त्यानंतर असुर, म्हणजे त्या श्लोकात येणारं पहिलं आणि त्याच्या शेजारी असणारं पद लिहायचंय. त्यानंतर अनृत्यम, त्यानंतर सत्यम, अशा पद्धतीने आपल्याला ते जाल रेखाचित्र पूर्ण करायचंय. त्याचप्रमाणे आपल्याला उत्तर तिथे दिलेली बघा, जयती आणि न जयती. या बाजूला तुम्हाला चौकटीत करून दाखवले, पहिला श्लोक म्हणजेच पहिल्या श्लोकात आलेली उत्तरे लिहायची. कुणाचा जय होतो? तर धर्माचा जय होतो. धर्म जिंकतो, सत्य जिंकते, क्षमेचा जय होतो आणि देवांचा जय होतो. न जयती म्हणजे कोण? मग कोणाचा जय होत नाही? आता तुम्ही सांगू शकता, मी खाली चौकटीत दाखवून दिले, हे तुम्ही छानपैकी लिहून काढा बरं का. न जयती म्हणजे कोण? मग आता अधर्म जिंकत नाही, अनृत्यम सत्य असत्य जिंकत नाही, क्रोध जिंकत नाही आणि राक्षस जिंकत नाही. मग चौकट करून जाल रेखाचित्र म्हणजे काय कळले तुम्हाला? की रिकाम्या जागामध्ये जाल रेखाचित्र पुरयत, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने उत्तम रित्या आकृती पूर्ण करा असा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवले, जयती आणि न जयती. आता द्वितीय विभक्ती पदम, मग द्वितीय विभक्ती पदम मध्ये सुद्धा तुम्हाला आलेले बघा काय करायचे. द्वितीय विभक्ती पदम, तृतीय विभक्ती पदम, मग आपल्याला ह्या गोष्टी सोडवता आल्या पाहिजे. मग श्लोक नंबर 2 मध्ये परत बघायचं द्वितीय विभक्तीची पद कोणती आहे, मग ती सुद्धा तुम्हाला इथे मी लिहून दाखवली. वसुदेव सुतम, कंस चानुर मर्दनम, देवकी परमानंदम आणि जगद्गुरु. लक्षात आलं? मग त्यातलं दुसरं कोणते समानार्थी शब्द कोणते? विनोदा, मूर्खा, निद्रा आणि व्यसनम. आता दुराभ्यास म्हणजे काय? वाईट सवय. मग विनोदाला कोणता आहे? मनोरंजनम. मग इथे आम्ही तुम्हाला विचारू शकतो, समानार्थी शब्द लिखत, मग विनोदाला कोणता दिलाय? मनोरंजनम. मूर्खाला मूढहा, निद्राला शयनम, शयनम म्हणजे झोपणे आणि व्यसनम म्हणजे दुराभ्यास. मग आता एका वाक्याने उत्तर लिखत, मग त्यामध्ये पण दिलंय बघा, धीमता काल हा कथम गच्छती,
धीमता कालहा काव्य शास्त्र विनोदेन गच्छती, याला म्हणतात संस्कृत मधनं एका शब्दात उत्तर लिहा. बुद्धिमान माणसांच्या वेळ कशात जातो, तर काव्य शास्त्र विनोद करण्यात जातो. धीमता म्हणजे बुद्धिमान, धीमता कालहा काव्य शास्त्र विनोदेन गच्छती. मूर्खांच्या वेळ कशात जातो, मूर्खानाम कालहा व्यसनेन निद्रया कलहेन वा गच्छती. मूर्खांचा वेळ झोपेत भांडणात आणि वाईट गोष्टी करण्यात जातो. मग श्लोक नंबर 4, चतुर्थ पदाने लिखत म्हणजे चौथी चतुर्थ विभक्ती असली पदे लिहा. प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती, आपण प्रत्येक ठिकाणी पद लिखत विचारले बघा. मग चौथ्या श्लोकात चतुर्थ पद लिहायची, मग ती कोणती आहेत? विवादाय, मदाय, परपीडनाय, ज्ञानाय, दानाय आणि रक्षणाय. मग स्तंभ पूर्णम कुरुत म्हणजे काय? जोड्या जुळवा. मग किम आणि खलस्य म्हणजे किम आणि काय, कोणासाठी. सज्जनस्य कोणासाठी, कोणती, ओके नाही. मग विद्या, धनम आणि शक्ती. मग कोणाची शक्ती कशासाठी खर्च होते? दुर्जनांची शक्ती आणि सज्जनांची शक्ती. किम किमर्थम, खलस्य सज्जनस्य, कोणाची शक्ती कशासाठी खर्च होते? विद्या विद्या दुर्जनांची भांडणासाठी आणि सज्जनांची ज्ञानासाठी. विवादाय ज्ञानाय, धनम मदाय गर्व करण्यासाठी दुर्जनांची, तर सज्जनांची दान करण्यासाठी. शक्ती दुर्जनांची परपीडनाय दुसऱ्याला त्रास देण्यासाठी आणि सज्जनांची रक्षण करण्यासाठी. मग एका वाक्याने उत्तर लिखत, एका वाक्यात उत्तर लिहा. साधो विद्या किमर्थम भवती, कस्य शक्ती परपीडनाय भवती. मग साधू सज्जनांची विद्या कशासाठी असते? तर सज्जनांची विद्या ज्ञानाय ज्ञानार्थम भवती, ज्ञान देण्यासाठी. कस्य शक्ती परपीडनाय भवती, कोणाची शक्ती दुसऱ्याला त्रास देण्यासाठी असते? तर दुर्जनांची शक्ती दुसऱ्याला त्रास देण्यासाठी असते, परपीडनाय भवती. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? उत्तमरित्या आपला अभ्यास पूर्ण करू शकतो. म्हणजे विभक्तिमालेमध्ये मी तुम्हाला विविध प्रकारे कसा अभ्यास करायचा आहे, कसे प्रश्न उत्तरं सोडवायचे हे सर्व दिले बघा. त्याच पद्धतीने नरस्य रूपस्य पुढचे श्लोक 6, 7, 8, 9 चे तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करा, की ज्यायोगे तुम्हाला स्वतःलाही तो अभ्यास करता येईल. नरस्य आभरणम रूपस्य गुणस्य ज्ञानस्य. मग त्याप्रमाणे आपण विविध प्रकारे प्रश्नांची उत्तरं जर पूर्ण केली, तर तुम्हालाही काय होईल की आपण कशा प्रकारे विभक्तिमाला अनुभवली तेही समजेल. श्लोकांचा श्लोक लिहा, श्लोकांचा सरल अर्थ लिहा, आणि त्याच पद्धतीने खालील दिलेला भाषाभ्यास सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला आपण कशा प्रकारे संस्कृत शिकतोय याचाही आनंद येईल. उपदेश पण आहे, कसं वागावं हेही कळतं, आणि आपण आपल्या जीवनामध्ये उत्तमरित्या कसं जीवन जगू शकतो हेही कळतं. मग आता त्याच पद्धतीने मुलांना अभ्यासाबरोबर मी तुम्हाला यामध्ये विभक्तींचे प्रकार शिकवले, समानार्थी शब्द शिकवले, एका वाक्याने उत्तर लिहा शिकवलं, जालरेखाचित्र पूरयत हेही सांगितलं. आपल्याला दोन दोन मार्कासाठी आहे, जवळजवळ प्रत्येक श्लोकामध्ये तुम्हाला दोन दोन मार्काचा विविध प्रकार शिकवलेले आहेत. विभक्तीची पद 2 मार्कासाठी, समानार्थी शब्द मिळेल 2 मार्कासाठी, 4 जोड्या जुळवा 2 मार्कासाठी, 6 एक वाक्य उत्तर लिखत 2 मार्कासाठी, 8 आणि तुम्हाला नंतर स्तंभ लेखनम पुरवते हे 2 मार्कासाठी, 10 अशी विभक्ती मला मी तुम्हाला 10 मार्कासाठी कव्हर केलेली आहे. आता मुलांनो मी तुम्हाला आपण मागे सर्व अभ्यास पूर्ण केलेला आहे. प्रथम घटक आणि द्वितीय घटक आपला चाचणी म्हणजे 6 महिन्यासाठी होता, पण जेव्हा परीक्षा होईल तेव्हा होईल. पण सध्या तुम्ही घरी राहून सुरक्षित राहून आपलं रोजचं जीवन जगत आहात. परीक्षा तर होणार आहेच, होईल, पण घरी बसून आपण या कोरोनाच्या काळामध्ये अभ्यास करत आहात. तुमच्या विविध चाचण्या मी घेतलेल्या आहेत, त्या चाचण्यांचा तुमचा प्रतिसाद रिस्पॉन्स खूप उत्तम आहे. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माझ्याकडनं खरोखर शाबासकी. नवीन विषय असून सुद्धा तुम्ही छानपैकी ते अभ्यासत आहात, वाचन करत आहात, लेखन करत आहात, आणि तुम्ही उत्तमरित्या हा विषय समजून घेतात, याबद्दल तुम्हाला माझ्याकडनं खरोखर शाबासकी. आणि आता आपण बघा, प्रथम घटक आणि द्वितीय घटक शिकलेलो आहोत,
तसेच भाषासूत्रम एक शिकलेलो आहोत. भाषासूत्रम दोन तुमच्या समोर आहे, तर भाषासूत्रम दोनच्या तक्तेत ना मुलांना ते सगळे लिहून काढा. वर्गपाठच्या वहीत तुम्हाला ते 10 मार्कासाठी आहे भाषासूत्रम दोन. आता मी तुम्हाला ते शिकवणार नाहीये, तर तुम्हाला ते घरी स्वतः लिखाणासाठी आहेत, ज्यादा अभ्यासासाठी. म्हणून पान नंबर सांगते, भाषासूत्रम दोन, पान नंबर 31, पान नंबर 32, पान नंबर 33, पान नंबर 34. अशा पद्धतीने तुम्ही ते सर्व तक्ते व्यवस्थित लिहून काढा. पूर्ण चारी पानावरच, म्हणजे देव एक ऑरेंज कलर मध्ये आहे, एक नंतर दोन वन, नंतर माला तीन, सर्व नामाचे पूर्ण ते चार तक्ते म्हणजे सात, आणि त्याच्यानंतर शेवटी आहे बघा तुम्हाला पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग 8, मेलनम कुरुतन 9, अस लट लकार 10, आणि क्रू लट लकार 12, आणि पठत बोध होत 13. असे ते वर्गपाठच्या वहीत लिहून काढा, तुम्हाला त्याचे 10 गुण मिळतील. आणि नंतर मग आपण तृतीय घटकाकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी मुलांनो, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं एका व्हिडिओ मध्ये, तुम्हाला सांगितलं किंवा व्हॉट्सअपवर पण टाकलेलं आहे की तुम्ही काय काय लेखन करायचे गृहपाठ म्हणून, तेवढं समजून घेऊया का आपण की कशा प्रकारे गृहपाठाचा आणि उपक्रमाचा तुम्हाला सराव होऊ शकतो. उत्तमरित्या जर तुम्ही ते लिहिलं तर तुम्हालाही त्याचा काय होईल, फायदा होऊ शकतो, आणि आपले 10 आणि 10-20 मार्काचा उत्तमरित्या सराव होऊ शकेल. कळतंय ना मी काय बोलते ते? बघा आता समजा आपण पहिला गृहपाठ घेतला मुलांना, तुम्ही 3 गृहपाठ करायचे आहेत, क्रम खालीवर झाला तरी हरकत नाहीये, पण मुलांनी लक्षात ठेवा पहिला गृहपाठ आहे ना 1 ते 50 अंक. आपल्या पुस्तकाचं पहिलंच पाने बघा, अगदी पुस्तक उघडले की पहिलं पाने, 1 ते 50 अंक संस्कृत म्हणणं लिहायचे. 1 अंक टाकायचा एकम लिहायचं, 2 अंक टाकायचा द्वे लिहायचं, असं 50 पर्यंत लिहायचे. 50, 75 आपल्याकडे नसेल तर मित्राकडनं मागवून घ्या. त्यानंतर गृहपाठ दुसरा आहे कहा समय, हा वरती घड्याळ आहेत बघा, तुम्हाला एकवादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम, पंचवादनम, षडवादने उत्तिष्ठती, सपाद षडवादने दंत धावनम करोती, सार्थ षडवादने स्नानम करोती, पादोन सप्तवादने अध्ययनम करोती, अष्टवादने प्रातराशम करोती, नववादने द्विचक्रिकाया शालाम गच्छती, सार्थ पंचवादन पर्यंत शालातः गृहम आगच्छती. अशी सर्व घड्याळ काढायची. पान नंबर 1 वरच आहे बघा पहिलं पान आहे तुमचं, म्हणजे तिथे तुम्हाला 1, 2, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 घड्याळ दिलेली, 1 ते 50 अंक ती 12 घड्याळ. आणि त्यानंतर तुम्हाला पान नंबर चित्रपट कोश म्हणून आहे बघा, तर चित्रपट कोशामध्ये फलाने आणि पक्षीना आहे बघा, मग त्यातले कोणतेही 10 चित्र काढायची आणि त्यांची नावं लिहायची. फॉर एक्झाम्पल आम्रम, आंब्याचं चित्र काढायचे खाली आम्रम लिहायचे, द्राक्षाचं चित्र काढायचे खाली द्राक्ष लिहायचे. असे 1 चित्र, म्हणजे असे 3 गृहपाठ कळले तुम्हाला. पहिला गृहपाठ 1 ते 50 अंक, दुसरा घड्याळ, दुसरा गृहपाठ घड्याळे काढा, 12 घड्याळ काढा, आणि तिसरा गृहपाठ चित्रपट कोशातील कोणतीही 10 चित्र काढायची. एवढं सर्वांना कळले? मग आता हे झाले 10 मार्कासाठी 3 गृहपाठ 17-1 पर्यंतचे गृहपाठ कळलेत ना, पुन्हा पुन्हा व्यवस्थित समजून घ्या. आणि आता गृहपाठ संपले 10 मार्काचे, 10 मार्कासाठी भाषासूत्रम लिहायला दिलं तुम्हाला वर्गपाठच्या वहीत. आणि आता 10 मार्कासाठी मी तुम्हाला एक उपक्रम देते. मग उपक्रमामध्ये काय करायचं तुम्ही, उपक्रमामध्ये तर चित्रपट कोश आहे बघा, मग त्याच्यामध्ये तर काही फलानी आहे, काही पक्षी आहे, काही वन्य पशु आहेत, काही लेखन वस्तू आहेत, काही पुष्प आहेत, काही फुले आहेत, आणि काही पशु आहेत, मग पक्षी पण आहेत. मग यापैकी तुम्हाला आवडतील तेवढे कोणतेही 20 चित्र काढायचे. अगदी झेरॉक्स काढली तुम्ही आणि खाली त्याची नावं लिहिली तरीही चालतील. फुलस्केप घ्यायचे 2 किंवा वर्ग आपल्या गृहपाठच्या वहीमध्येच मागच्या बाजूला हा उपक्रम केला तरी सुद्धा चालेल. 20 चित्र तुम्ही चिटकवायची आणि त्याच्या खाली त्यांची नावं लिहायची. समजले सर्वांना उपक्रम? गृहपाठ समजलेत? 1 ते 3 गृहपाठ दिलेत, 1 ते 50 अंक लिहा, 12 घड्याळ काढा, आणि चित्रपट कोशातील कोणतीही 10 चित्र काढा आणि त्याची खाली नावे लिहा. उपक्रम दिलाय तुम्हाला चित्रपट कोशातील फळं,
पक्षी, वन्य पशु, लेखन वस्तू, वर्गातील वस्तू, फुले आणि काही पाळीव पशु यांचं काय करायचे, झेरॉक्स काढा, चित्र चिटकवा आणि त्याच्याकडे त्याचं नाव लिहा आणि ते गृहपाठच्या वहीतच करायचे उपक्रम. इथपर्यंत समजले सर्वांना? अगदी मध्ये भाग न करता जरी गृहपाठच्या शेजारी केलं उपक्रम तरी सुद्धा चालू शकेल. 3 गृहपाठ संपल्यानंतर पुढे जे पानं उरत आहेत, 100 पाणी वही करणार आहात, त्याच्यामध्ये जरी उपक्रम चिटकवला तरी चालेल, वेगळी फाईल करू नका. त्याच उपक्रम गृहपाठच्या वहीमध्ये उपक्रम 20 शब्द चिटकवा आणि भाषासूत्रम 1 आणि भाषासूत्रम 2 ते वर्गपाठच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या तक्ते आखीव रेखीव लिहा. अशा प्रकारे मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये विभक्तीमाला शिकलो. त्याचप्रमाणे मी तुम्हाला गृहपाठ कसे 1 ते 3 करायचे, कोणते करायचे तेही सांगितलं, उपक्रम कोणते करायचे, कशा पद्धतीने करायचे, गृहपाठच्याच वहीत करायचं, वेगळी फाईल करू नका, काही त्याच्यासाठी प्रोजेक्ट पेपर वापरू नका. गृहपाठच्याच वहीमध्ये पहिले 3 गृहपाठ झाले की त्याच्याच शेजारी उपक्रम करून ठेवला तरीही चालेल. झेरॉक्स काढा, चित्र काढता येत नसेल तर झेरॉक्स काढा आणि छानपैकी खाली ते अक्षर तुमच्या हस्ताक्षरात लिहा. समजा आम्रम, आम्रमचं चित्र चिटकवा, खाली आम्रम लिहा. द्राक्षहा, द्राक्षहा. कदली, केळीचं चित्र चिटकवायचं, खाली कदली लिहायचं. अगदी डिटेल सांगितलेलं आहे, परत शंकेला जागा नाही. मॅडम माझं लिहायचं राहिले असंही कारण सांगायचं नाही. व्यवस्थितरित्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेल सांगितलेली आहे. समजून लक्षपूर्वक माझा व्हिडिओ पहा, ऐका आणि त्यानुसारच आपला गृहपाठ आणि उपक्रम व्यवस्थित पूर्ण करा. वर्गपाठच्या वहीमध्ये आजची विभक्तीमालेतील प्रत्येक श्लोक लिहायचा आहे आणि त्याच्या खाली या श्लोकात दिलेला मी सरळ अर्थ जो दिलाय तो लिहायचा आहे. त्यानंतर भाषा अभ्यास पूर्ण सोडवायचा आहे आणि भाषा सूत्रम 2 आणि भाषा सूत्रम 1 हे सर्व तक्ते व्यवस्थितरित्या वर्गपाठच्या वहीत लिहिलेले हवेत. समजते का बाळांनो सर्वांना? अगदी मी बारीक बारीक गोष्टी सुद्धा समजून सांगितलेल्या आहेत. आत्ताची चाचणी, त्या चाचणी 3 तुम्ही खूप छान दिली. बऱ्याच मुलांनी त्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द छान लिहिले, फक्त अहम आणि तुमचा थोडासा काहीने गोंधळ केलाय. बघा, जिथं मी असतं ना तिथं अहम वापरायचं आणि जिथं सी असतं ना तिथं तोम वापरायचं. एवढं डोक्यात ठेवा, साधी सोपी युक्ती. जिथं मी असतं तिथं अहम वापरा आणि जिथं सी असतं तिथं त्वम वापरा. म्हणजे तुमचे ते 2 मार्क पुढील चाचणीला किंवा 6 महिला जाणार नाहीत. जेव्हा परीक्षा होईल तेव्हा परीक्षा होईल, पण आत्ता तर आपण आपलं पाठ्यपुस्तकातील अभ्यास घरी बसून छान पूर्ण करूया. आपली तब्येत सांभाळा, स्वतःला सांभाळा. पुन्हा एकदा आपण या विषयाची चांगल्या प्रकारे तयारी करा, एवढंच मी तुम्हाला सांगते. चला मग, ठीक आहे मुलांनो? समजले सर्वांना? सर्वांना छानपैकी अभ्यासासाठी पुन्हा शुभेच्छा. धन्यवाद.